हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागाचा जे पेपर झाले आहेत त्या परीक्षेत विचारलेले 50+ प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल, जेणेकरून कमी वेळात विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने तुमची तयारी होईल. तसेच सर्वप्रथम जर चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा. तर पहिला प्रश्न होता, संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. 6 डिसेंबर 1946 संविधान सभेची स्थापना करण्यात आली आणि नुकताच संविधान दिन देखील विद्यार्थी मित्रांनो साजरा करण्यात आला आहे. हा देखील प्रश्न येऊ शकतो. ज्या विद्यार्थी मित्रांनो उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करा, संविधान दिन कधी साजरा केला जातो. नेक्स्ट, उदगिरी गुफा भारतातील कोणत्या राज्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. मध्य प्रदेश राज्यामध्ये उदगिरी गुफा आहे. मध्य प्रदेशची कॅपिटल आहे भोपाळ, बिहारची आहे पटना, राजस्थानची आहे जयपूर आणि उत्तर प्रदेश आहे लखनऊ. नेक्स्ट, भारताचे मुख्य RTI आयुक्त म्हणजेच काय, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टचे जे आयुक्त आहेत ते खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? राईट आन्सर आहे श्रीवर्धन सिंग हे RTI आयुक्त आहेत. नेक्स्ट, सिरम इन्स्टिट्यूटने खालीलपैकी कोविडची दवाई बनवली आहे, तर कोणती दवाई बनवली विद्यार्थ्यांनो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, कोविशिल्ड ही विद्यार्थी मित्रांनो बनवली आहे. नेक्स्ट, अनुभूती दिव्यांग पार्क महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, नागपूर जिल्ह्यात अनुभूती दिव्यांग पार्क आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक आवर्जून विनंती आहे, जो आपला स्पेशल GK जो कोर्स आहे ज्यामध्ये 42+ मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत, प्राईज आहे 99 रुपये. यातूनच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न येत आहेत. राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, समाजज्ञान हे टॉपिक आपण यामध्ये कव्हर केले आहेत. सर्व जे मटेरियल आहे ते तुम्हाला PDF स्वरूपात भेटेल. परचेस करण्यासाठी तुम्ही 93565 6037 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने आरोग्य विभाग परीक्षेत ज्या पद्धतीने प्रश्न विचारतायत त्यासाठी आपण अतिमहत्त्वाचे PDF बनवले आहेत. माहिती अधिकार आहे, त्यानंतर पुस्तक लेखक, साहित्यिक टोपणनाव, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, जनगणना, घटनादुरुस्ती, बरोबर ज्या पद्धतीने प्रश्न विचारतायत त्या सर्व PDF आपण तयार केल्या आहेत. हे देखील मटेरियल तुम्हाला 99 रुपीजमध्ये भेटेल, आपण घेऊ शकता. त्यासोबत चालू घडामोडींचा प्रश्न संच देखील आहेत. June 2022 ते November 2023 चालू घडामोडी तुम्हाला भेटेल. त्यासोबत आरोग्य विभाग सराव प्रश्नपत्रिका आहेत. 100 टेस्ट + 10 फुल लेंथ टेस्ट असे एकूण 3800+ प्रश्न आपल्याकडे आहेत. प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य बुद्धिमत्ता यांचा आपण समावेश केला आहे. हे देखील मटेरियल आपण परचेस करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सेल्ड वर्ल्ड पक्षी पार्क कोणत्या ठिकाणी आहे? राईट आन्सर आहे मुंबई या ठिकाणी आहे. नेक्स्ट, पंडवानी नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? राईट आन्सर आहे छत्तीसगड राज्यात साजरा केला जातो. छत्तीसगडची कॅपिटल आहे रायपूर, कर्नाटकची बँगलोर. आता मिझोरामची कॅपिटल काय खाली कमेंट करा, उत्तराखंडची आहे डेहराडून. नेक्स्ट, 2011 जनगणनेनुसार भारतामध्ये स्त्री पुरुषांचे लिंग गुणोत्तर किती आहेत? तर ते आहेत 929. लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर 1000 पुरुषांमागे किती स्त्री आहेत, बरोबर त्याला आपण लिंग गुणोत्तर असे म्हणतो. नेक्स्ट, बाला सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या नृत्याशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, भरतनाट्यम नृत्याशी संबंधित आहे. नेक्स्ट, शारदा सदनची स्थापना कोणत्या महिला व्यक्तीने केली होती? राईट आन्सर आहे पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली. नेक्स्ट, कर्णम मल्लेश्वरी यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक कोणत्या वर्षी जिंकले होते? राईट आन्सर आहे 2000 साली कर्णम मल्लेश्वरी यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. नेक्स्ट, ट्रिपल शतक मारणारे प्रथम खेळाडू कोण आहेत? तर वीरेंद्र सेहवाग हे ट्रिपल शतक मारणारे प्रथम खेळाडू आहेत. नेक्स्ट, 19 जुलै 1970 खालीलपैकी कोणता वार होता? तर रिझनिंग टॉपिकमधील हा प्रश्न आहे, तर कॅल्क्युलेट केलं तर सोमवार हा विद्यार्थी मित्रांनो दिवस येतो. नेक्स्ट, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ह्या म्हणीचा अर्थ काय? तर अर्थ आहे मालकाचे गुणगान करणे. त्यानंतर नेक्स्ट, क्रिटिकलचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर क्रिटिकलचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही म्हणजे कॉम्प्लिमेंटरी आणि सेफ हे विद्यार्थी मित्रांनो क्रिटिकलचे विरुद्धार्थी शब्द आहेत. नेक्स्ट, लमान आत्मचरित्र कोणत्या व्यक्तीचे आहे?
तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी श्रीराम लागू यांचे लमान हे आत्मचरित्र आहे. त्यानंतर नेक्स्ट, भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते, तर ते आहे ऑप्शन क्रमांक डी अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे. तर आपण मला अरुणाचलची कॅपिटल जी आहे ती खाली कमेंट करा. उत्तर प्रदेशची लखनौ आहे, बिहारची पटना आणि राजस्थानची आहे जयपूर. नेक्स्ट, उदयगिरी लेण्या कोणत्या राज्यात आहे, तर लक्षात घ्या ओडिसा राज्यात उदयगिरी लेण्या आहेत. नेक्स्ट, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, तर लक्षात घ्या राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. नेक्स्ट, आपला दवाखाना योजनेअंतर्गत राज्यात किती क्लिनिक सुरू केले जाणार आहेत, तर लक्षात घ्या 700 क्लिनिक सुरू केले जाणार आहेत. नेक्स्ट, EWS ला किती टक्के आरक्षण दिलेले आहे, तर ते आहेत 19% आरक्षण दिले. विद्यार्थ्यांनो रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट, सिरम इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे, राईट आन्सर आहे पुणे, या ठिकाणी सिरम इन्स्टिट्यूट आहे. नेक्स्ट, कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत, तर लक्षात घ्या भालचंद्र नेमाडे हे कोसला कादंबरीचे लेखक आहेत. नेक्स्ट, लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता, तर संपत्ती हा लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. नेक्स्ट, RTI ॲक्ट भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम लागू झाला आहे, राईट आन्सर आहे तामिळनाडू, ज्याची कॅपिटल आहे चेन्नई. नेक्स्ट, भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता, तर तो आहे NH 44, हा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. नेक्स्ट, कंठस्नान घालणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा, तर तो आहे ठार मारणे. नेक्स्ट, अचल या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, तर तो आहे ऑप्शन क्रमांक 3 पर्वत. नेक्स्ट, RTI अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला, तर तो पारित झाला आहे 2005 या वर्षी. नेक्स्ट, सन 2011 जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती, तर ती होती 382. नेक्स्ट, भारतामधील थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे, तर ते आहे वायव्य दिशेला. नेक्स्ट, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर पाणीचा समानार्थी शब्द आहे सलील. नेक्स्ट, भारताचा ऐरावत सुपर कॉम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे, तर तो आहे 75व्या स्थानी. नेक्स्ट, साबरमती हा जो प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे, तर तो आहे गुजरात या राज्यात. नेक्स्ट, कोसला ही जी कादंबरी आहे ती कोणाची आहे, तर ती आहे भालचंद्र नेमाडे, ऑलरेडी हा प्रश्न कव्हर केला होता. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेचे सध्या किती भागांचा समावेश आहे, तर 25. नेक्स्ट, अपंगांसाठी उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ते आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट, महात्मा फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी झाला आहे, तर तो झाला आहे सातारा जिल्ह्यातील काटगुण या ठिकाणी. नेक्स्ट, भारताच्या जनगणनेचे जनक खालीलपैकी कोणत्या व्हायसरॉयला म्हणतात, तर ते आहे लॉर्ड मेयो. नेक्स्ट, सर्वात जास्त भारतामध्ये लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे, तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश, कॅपिटल लखनौ, मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथजी. नेक्स्ट, भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव कोणत्या ठिकाणी आहे, तर ते आहे भिवंडी या ठिकाणी. नेक्स्ट, रशिया हे जे गीत आहे ते विद्यार्थ्यांनो भारतातील कोणत्या राज्याचे आहे, तर ते आहे उत्तर प्रदेश. नेक्स्ट, प्लासीचे ठिकाण विद्यार्थ्यांनो भारतातील कोणत्या राज्यात आहे, तर ते आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये. पश्चिम बंगालची कॅपिटल आहे कोलकाता आणि मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. नेक्स्ट, नीलगिरी पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला स्थित आहे, तर ते आहे पश्चिम दिशेला. तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आरोग्य विभागाकरिता जर अतिमहत्त्वाचे PDF पाहिजे असेल तर आपण नक्की परचेस करा. 99 रुपीजमध्ये तुम्हाला अतिमहत्त्वाच्या सर्व PDF विद्यार्थी मित्रांनो भेटून जातील. त्यासोबत चालू घडामोडींचा प्रश्नसंच देखील आपल्याकडे आहे. जून 2022
ते नोव्हेंबर 2023 पर्यंतचे 3000+ प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला यामध्ये भेटून जातील। त्यासोबत आरोग्य विभाग सर्व प्रश्नपत्रिका देखील आपल्याकडे आहेत। 100 टेस्ट आहेत, 10 फुल लेंथ टेस्ट आहेत, एकूण 3800 प्रश्न आहेत। परचेस करण्यासाठी 93 54 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेस्ट सिरीजसाठी या क्रमांकावर विद्यार्थी मित्रांनो संपर्क करा। थँक्यू।